राजा राणीची गजोडी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत डायनिंग टेबलवर सुजित आणि बेबी मावशी रणजित संजूला उखाणा घ्यायला सांगतात. रणजित चिडतो, बेबी मावशी त्याचं ऐकते आणि किचन मध्ये जाते. बेबी मावशी आतून औक्षणाचा ताट घेऊन येत असते, तेवढ्यात मुद्दाम तिथे पाणी टाकतात. बेबी मावशी त्या पाण्यावरून सटकते आणि ताट खाली पडतं. सगळे तिला सावरायला जातात. तेवढ्यात दिवा विजला, अपशकून झाला असं दादासाहेब बोलतात. यावर आत्ताच्या काळात हे विचार बरोबर नाहीत असं सुजित त्यांना बोलतो. बेबी मावशी दोघांना शांत करते आणि इथे पाणी कसं सांडलं हा विचार करत असते. यावर सगळं राजश्री संजूवर टाकते आणि संजू बद्दल बोलत असते आणि सगळ्यांना जेवायला बसायला सांगते. सगळे जेवायला बसतात. रणजित उठून आत जातो आणि माझं पोट भरलं असं तो बोलतो आणि तिथून निघून जातो. इथे खोलीत बेबी मावशी रडत असतात. तेवढ्यात संजू तिथे येते आणि बेबी मावशीला धीर देते. तेव्हा हे घर तुटताना मी नाही बघू शकत असं बेबी मावशी बोलत रडत असते आणि मी गारगोटीला जाऊन एकटीच राहते असं ती संजूला बोलते. तिचं हे बोलणं ऐकून संजू सुद्धा रडायला लागते आणि तिला समजावते. तुम्ही इथून गेलात तर मला दुसरा आधार नाही आहे असं संजू बोलते आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असते. दुसरीकडे राजश्री मुद्दाम संजूला घाबरवते आणि इथून पुढे आम्ही जे सांगू तसंच करायचं असं देखील राजश्री बोलते. तिच्या बोलण्यावरून पाणी तिनेच सांडलेलं हे संजूला कळतं. तेव्हा राजश्री हसायला लागते आणि तू कोणाला हे सांगू शकत नाही कारण तुझ्या या घरात कोणीच नाही आहे असं बोलत राजश्री तिला टोमणे मारत असते आणि तिला धमकी देते. संजू तिथून निघून जाते. संजू खोलीत येते. रणजित पुस्तक वाचत असतो. संजू चटई काढून खाली झोपायची तयारी करते. यावर रणजित तिला अडवतो. तेव्हा हे आपल्या दोघांमधील अंतर आहे आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको म्हणून मी खाली झोपते असं संजू त्याला बोलते आणि खाली झोपते. दुसरीकडे रणजित सुद्धा चटई टाकून खाली झोपतो आणि याला अंतर म्हणतात. शिक्षा तुला एकटीला नाही मिळणार असं बोलत तोही खाली झोपतो. त्या दोघांनाही झोप येत नाही. सकाळी संजू रणजितचे मेडल साफ करत असते. तेव्हा हे काय चालू आहे असं रणजित तिला विचारतो. तेव्हा तुम्ही पुण्याला जाताना हे सगळं घेऊन जाल ना असं बोलत संजू त्याला बोलते. यावर रणजित चिडतो आणि हे सगळं भंगारात जायला हवं असं देखील तो बोलतो. संजू त्याला शांत करते आणि त्याला धीर देते. यावर माझ्या मान सन्मानाची माती झाली असं रणजित तिला बोलतो. यावर ठीक आहे, हे सगळं मी माझ्याजवळ ठेवते असं संजू बोलते आणि माझ्यासाठी याची किंमत खूप मोठी आहे असं देखील संजू बोलते आणि पुन्हा ट्रॉफी साफ करायला लागते. दुसरीकडे नाना दादासाहेबांच्या खोलीत येतात. यावर आई साहेब उद्या संध्याकाळपर्यंत येतील असं नाना त्यांना बोलतात आणि पंजाबराव भेटायला आले आहेत तर ताई साहेबांच्या अनुपस्थितीत आपण त्यांना भेटावं असं नाना बोलतात. दादासाहेब चिडतात आणि पंजाबरावांना आत पाठवायला सांगतात. इथे संजू पुन्हा खोलीत येते तर रणजितचे मेडल आणि ट्रॉफी तिथे नसतात. ती काळजीत येते. ती सर्वेशला विचारते. यावर त्यालाही काही माहिती नसतं. ती पुन्हा खोलीत येते. तेवढ्यात रणजित तिथे येतो. ती त्याला सुद्धा विचारते. यावर मी ते अडगळीत ठेवले आहे असं रणजित बोलतो आणि जे होतं त्यावर तुझा काहीही अधिकार नव्हता असं रणजित बोलतो आणि तिथून निघून जातो. नक्की काय होणार येणाऱ्या भागांमध्ये जाणून घेण्यासाठी बघत राहा राजा राणीची गजोडी फक्त कलर्स मराठीवर.